न्यूज लाइन अचूक वेधक। निसर्ग हाच सर्व शक्तीचा मुख्य स्रोत आहे। निसर्गाच्या आविष्कारावर सृष्टी आणि जीवसृष्टीचे अस्तित्व अवलंबून आहे। उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, दिवस रात्र, अमावस्या, पौर्णिमा, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, समुद्राला येणारी भरती ओहोटी, वादळे, चक्रीवादळे यांसारख्या अनेक घटनांचे परिणाम आपण पाहत असतो। नैसर्गिक घटनांनी निसर्गचक्र सतत फिरत असते। झाडी वेलींसह जीवसृष्टीला त्याचा प्रसंगानुरूप लाभ किंवा हानी होत असते। ग्रीष्माच्या कडक उन्हाने डोंगर उजाड झाले होते, माती भेगाळली होती, माणूस उकाड्याने त्रस्त झाला होता, याचाच अर्थ पावसाची गरज निर्माण झाली होती। ज्यावेळी जी गरज असते ती पूर्ण करण्यासाठी निसर्गच त्वरेने धावून येत असतो, हा आजवरचा आपणा सर्वांचा अनुभव आहे। निसर्गचक्रातली प्रत्येक घटना मानवासह जीवजंतूसह वेली फुलांनाही पूरक ठरते याची प्रचिती देणारा सदाशिवगड डोंगरावर आलेला अनुभव। कडक उन्हाने धरणी रापली, पशुपक्षी झाडे तहानली होती, जलसाठे आटले होते। गेल्या 2 दिवसात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आणि पाण्याची गरज पूर्ण केली। तप्त धरतीवरती पावसाच्या धारा कोसळल्या आणि 1-2 दिवसातच निसर्ग आविष्कारातून नवनिर्मितीला बहर आल्याचे चित्र सदाशिवगडावरती पाहायला मिळाले। मनमोहक रंगाचे कीटक, गोगलगाई, सरपटनाशे, इवलेवलेशे कीटक, छोटी पाखरे दुर्गभ्रमण करणाऱ्यांना आणि निसर्गप्रेमींना खुणावत होती। सदाशिवगडावरती मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेल्या वृक्षसंवर्धन व गड सुशोभीकरणाला या पावसाने मोठा हातभार लावलेला आहे। सांगायची बाब म्हणजे 1-2 पावसातच निसर्ग साखळीतले अनेक जीवजंतू, कीटक आणि सूक्ष्मजीव पाहायला मिळाले। निसर्ग आविष्कारातली निर्मिती निसर्गप्रेमींना सध्या खुणावत आहे। सदाशिवगडला भेट देणारे सध्या निसर्गाच्या या श्रीमंतीचे दर्शन घेत आहेत। कॅमेरामन विवेक शिंदेसह प्रमोद तोडकर, सदाशिवगड, द न्यूज लाईन, कराड। अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। द न्यूज लाईन, अचूक वेधक।